इयत्ता 8वी दिवस 8वा आपण मार्गदर्शन बघणार आहोत। क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास, कौशल्य क्षमता आहे श्रवण भाषण संभाषण, संकल्पना आहे साहित्य वाचनाबाबतच्या आवडी निवडी जाणून घेणे। अध्ययन निष्पत्ती आहे बघा, मराठी भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचून त्याविषयी आपली आवड निवड सांगतात। शिक्षकांसाठी सूचना, विद्यार्थ्यांची आवड जाणून घेण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळे पर्याय वापरून मुलांना अभिव्यक्त होण्यास संधी द्यायची आहे। किंवा पालक असेल तर आपल्याला वेगवेगळे त्यांच्या आवडीचे विषय घेऊन त्यांना बोलण्यास आपल्याला प्रवृत्त करायचं आहे। जाणून घेऊया इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेला पाठ कोणता, त्या पाठातील सर्वात जास्त आवडलेला प्रसंग कोणता, आवडलेल्या पाठाचा असे थोडक्यात सांग। आता विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे, पालकांशी किंवा शिक्षकांशी आवडलेल्या पाठाविषयी त्यांना सांगायचं आहे आणि त्याच्यातला जो पाठ आहे तो प्रसंग कोणता आणि त्याचा पाठाचा आशय थोडक्यात सांग की नेमकी काय आहे त्या पाठामध्ये। सक्षम होऊया। शिक्षकांसाठी सूचना, शिक्षकांनी मुलांच्या आवडीचे विषय व आवडीच्या विषयातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढीलप्रमाणे तसेच स्वतःच्या कल्पकतेप्रमाणे प्रयत्न करावेत। उदाहरणार्थ इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला आवडणाऱ्या कवितेसंदर्भात खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती सांगा। आता शिक्षकांनी काय करायचं बघा की काही मुद्दे द्यायचे आहे। उदाहरणार्थ आता आपल्याला एक समोर मुद्दे दिसत आहे बघा, त्याच्यामध्ये कवितेचे नाव। आता बघा 7वीच्या पाठ्यपुस्तकातील मला आवडलेली कविता, हा महत्त्वाचा विषय आहे बघा। मग काय करायचं आपल्याला त्यामध्ये याच आशयाची वाचलेली इतर कविता म्हणजे अशा संबंधित कविता तुम्ही कोणती आहे ती लिहायचं आहे। त्यानंतर कवी आणि कवयित्रीचे तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल ती लिहायचं आहे किंवा कोणती कवी किंवा कवयित्री आहे ती लिहायचं आहे। त्यानंतर कवितेतील लय आणि तालयुक्त शब्द कोणते ते तुम्हाला सांगायचे आहे। कवितेतील सर्वाधिक आवडलेल्या ज्या ओळी आहे त्या आपल्याला सांगायचं आहे आणि कवितेचा आशय नेमकी काय आहे त्या कवितेमध्ये हे या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे। सराव करूया बघा, पुढे काही लय तालयुक्त शब्द दिले आहेत त्यांचा वापर करून कवितेच्या काही ओळी तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या विद्यार्थ्यांनी वाचून दाखवायच्या आहे। वारा गारा गिरकी फिरकी हिरवी पालवी धारा झरा नाचू गाऊ चिंबू अशा अनेक प्रकारच्या कविता आपल्याला यूट्यूबवरती गुगलवरती सापडत आणि आपण आपल्या मनात चा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला काय करायची आहे, दोन तीन कडवेची कविता तयार करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे। हे स्वतः करण्याची ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉपी करायची आवश्यकता अजिबातच नाही। आपल्या मनामधून विचार बाहेर आले पाहिजे, आपण कवी आणि कवयित्रीप्रमाणे रचना करण्यासाठी आपण प्रेरित व्हायचं विद्यार्थी मित्रांनो। शिक्षकांसाठी सूचना आहे बघा, विद्यार्थ्यांना स्व अभिव्यक्तीसाठी स्वतंत्रपणे काम करण्यास प्रेरित करायचं आहे। गरज असेल तिथंच शिक्षकांनी मदत करायची बघा, म्हणजे सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आता बघा कल्पक होऊया, खाली दिलेल्या शब्दातील वस्तू व्यक्तींच्या गुणांची साम्यदर्शक तुलना करा व त्यावर आधारित एक वाक्य बनवा, यासारखी आणखी शब्द शोधा आणि वाक्य बनवा। आता बघा शब्द काय आहे, आई व झाड, मग साम्य म्हणजे काय की समान असणारे किंवा त्याच्याशी संबंधित असणारे। आता आई व झाड, सावली आणि आधार, बघा झाडांची मुळे झाडाला आधार देतात तसेच माझी आई आमच्या कुटुंबाला आधार देते। बघा आई आणि झाड साम्यदर्शक शब्द कोणते घेतले, सावली आणि आधार, आणि त्याचं काय बनवलं, एक वाक्य बनवलं बघा। त्या पद्धतीने आई व समुद्र, आता यामध्ये बघा इथं बघू शकतो आईचं काय, आपण इथं माया घेऊ शकतो, त्याच्यानंतर समुद्र कसा असतो, विस्तीर्ण असतो, तर मग आपण काय म्हणू शकतो, आईची माया समुद्रासारखी विस्तीर्ण असते। अशा पद्धतीने आपण छोटंसं वाक्य बनवू शकतो। तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा, आई व आकाश, आई व जमीन साम्यदर्शक शब्द शोधा आणि आपण वाक्य बोलण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करा। ती काही दिवस 8वा ॲक्टिव्हिटी थोडक्यात तुम्हाला मी स्पष्ट केलेली आहे। धन्यवाद।